शिवनाथ कुडरकर यांना विनंती होतो की आपल्या शुभासे यशवंत पाटील खेडकाली यांचा सत्कार करायचा आहे. शिवनाथ कुटारकर यांच्या शुभ असते यशवंत पाटील साहेब आमचे खिडकालीचे त्यांचा सत्कार केला जातोय. प्रभाकर खरबे यांचे सत्कार होईल आमच्या व्यासपीठावरती. संतोष पाटील यांचे शुभ असते. प्रभाकर खरबे यांचे सत्कार केला जाईल. प्रभाकर खरबे साहेबांचाही सत्कार केला जातो आमच्या व्यासपीठावरती. संतोष पाटील यांच्या शुभ असते. त्यानंतर हेमंत राठोड यांचे सत्कार होईल. हेमंत राठोड यांचे सत्कार केला होता आमच्या व्यासपीठावर. शिवनाथ कुडरकर यांच्या शुभ हस्ते हेमंत राठोड यांचे सत्कार केला जाईल. संदीप पाटील आपण होते ज्यांना टायगर्सचा वाघ असं म्हटलं होतं. एक आक्रमक फलंदाज ज्यांनी चांगली सुरुवात दाखवली. टायगर्स संघाची सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपये पारशिक विनोद कृष्णा पाटील यांच्याकडनं. वसंत शेठ घरत खिडकाली यांचे सत्कार होईल. पोलीस पाटील यांच्या शुभ असते. गजानन शेठ पोलीस पाटील यांच्या शुभ असते. वसंत शेठ घरत खिडकाली यांचे सत्कार केला जातोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरील टायटल विजेता दिवाश्री पडलेगावचे संदीप पाटील यांचे सत्कार होईल आमच्या आयोजकांच्या वतीने. तर यायचे संदीप पाटील. गजानन पाटील यांना विनंती होतो की आपण त्याचा सत्कार करायचं आहे. गजानन पाटील साहेब दिवाश्री संदीप पाटील पडलेगाव यांचा सत्कार होईल आमच्या व्यासपीठावरती. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे संदीप पाटीलसाठी ज्यांनी दिवाश्री पटकावला पडलेगावचे सुपुत्र. त्यांचा सत्कार आमच्या आयोजकांच्या वतीने आमच्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल. शिवनाथ खुडरकर यांच्याने एक पारितोषिक आलंय आमचे विष्णुशेठ नारायण पाटील यांना प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. ह्यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र चेंडू हवे ते लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. अजित तडवी आणि फलंदाज बाद
लक्ष्मण पाडवी साहेब नारुली यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावर. तर आमच्या सोबत गायकर साहेब सुद्धा आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कारण की हा सामना आपण बघतोय डायगर पोलीस वर्सेस डायगर क्रिकेट संघ कमिटी असा सामना बघतोय. ब्रिक्षीने 5 षटकांचा सामना डायगर ग्रामस्थ. तर जाऊया आपण गायकर सरांकडे. धन्यवाद नितीन. आपण बघू शकाल की सुंदर असा जेल टिपलेला आहे डायगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अजित तळवी यांनी, आणि एक डायगर ग्रामस्थांच्या संघाला एक जोरदार झटका दिलेला आहे. डायगर ग्रामस्थांकडून आता बॅटिंगसाठी आलेले डायगर ग्रामस्थचे जितू पाटील, शिवसेनेचा वाघ अशी ज्याची ख्याती आहे. बघूया आता मैदानात किती त्यांचं कौशल्य दाखवतात. तर नक्कीच गायकर साहेब आपण स्ट्राईक एंडला या स्पर्धेचे आमचे शिल्पकार विष्णुशेठ पाटील बघतायत आपण स्ट्राईक एंडला. कप्तान विरुद्ध कप्तान असा या ओव्हरला आपल्याला एक चुरस बघायला भेटणार आहे. डायगर पोलीस स्टेशनचे कप्तान पोलीस निरीक्षक संजय पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू चांगला शॉट मारण्याचा प्रयत्न, फलंदाज हजर आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण, तिथपर्यंत 2 धावा. नक्कीच चांगली रनिंग आपल्याला बघा मी ते अजूनही. विष्णुदादा पाटील या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक, त्यानंतर युवा सेनेचे आपण बघतोय जितूदादा पाटील 9 सेकंड आहेत. सुंदर शॉट, थोडेसे कष्ट घ्यावे लागतील परंतु चौकार. अरे उडी. तर 3 सलग चौकार मारले तरी 2000 रुपये मारू शकेत विनोद कृष्णा पाटील यांच्याकडनं डायगर संघाटी. तर गायकर सर आपण बघतोय दोन्ही संघाचं असं वाटतं सराव नाहीये, परंतु ज्या प्रकारे मैदानात कामगिरी करतायत असं वाटतं कसून सराव केलाय. नक्कीच डायगर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी आणि खेळाडूंनी चांगला सराव केलेला आहे. आपण आता मॅच मध्ये तुम्हाला दिसेलच. बघा चांगला चेंडू होता. तर जिज्ञा शिवाजी पाटील यांच्याकडनं दोन्ही संघासाठी एक पारितोषिक घेतोय. सलग 3 चौकार मारले तर 2000 रुपये पारितोषिक आणि सलग 3 षटकार मारले तर 5000 रुपये पारितोषिक दोन्ही संघांसाठी. धावपळकर धावा लागतात त्या 15 गायकर्स आपण बघितलं तर चांगली सुरुवात आहे. नक्कीच संजय पाटील साहेब गोलंदाजीसाठी सज्ज आणि 1 धावा पूर्ण. नक्कीच डिफेन्स क्रिकेट आपल्या बघा मी ते जितू पाटील यांच्याकडनं 2 षटकाचा खेळ संपलाय. धावपळकर धावा लागल्यात त्या 16 गायकर सर, म्हणजे आपण विचार केला तर प्रति षटकाचा तर 8.00 सरासरीने धावा कुठल्यात त्या म्हणजे डायगर ग्रामस्थांनी. नक्कीच तसा मोठे चौकार जर आपण बघितला तर फक्त 2 मोठे चौकार बघायला भेटलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एक चांगली सुरुवात डायगर पोलीस स्टेशनची सुद्धा आहे. तर मोतीराम दळवी यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती दातुलीचे, एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांचा आम्ही डायगर चषक 2018 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. हो 5
गायकर सर आपण बघते 5 षटकांचा सामना, 2 षटकांचा विचार केला, 8.00 सरासरीने धावा कुठल्या आहेत, अजून येणारे 3 षटके आहेत, बघा किती धावा कुठतायत। पोलीस आपल्या डायगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे, अधिकाऱ्यांचा प्रयत्न असेल, कमीत कमी धावा धावफलकावर डायगर ग्रामस्थांकडून लागल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना त्या धावा पूर्ण करताना येतील। चंद्रकांत शेट नगरसेवक मापेचे यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती। नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज अजित तडवी। डायगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अजित तडी, रफ्तार का सौदागर, बघूया कशी गोलंदाजी करतात। सुंदर सुंदर चेंडू, एक धाव पूर्ण। तर आमच्या व्यासपीठावरती आता आगमन झालं महोदय नगरसेवक चंद्रकांत पाडी साहेब, त्यांचा आम्ही सर्वस्वी सातत्याने प्रसाद सर आपण बघतोय। जेव्हा जेव्हा आपण मकर संक्रांत चषक स्पर्धा कव्हर करतो, चंद्रकांत उर्फ तात्या आपल्या बरोबर असतात दरवर्षी। बघा किती दोन धावा या, दुसरी धाव चोरून घेतली गायकर सर, कारण चेंडू हातात होता। कारण की प्रसाद सर पोलिसांकडनं कोणतीही गोष्ट चोरून घेत नाही इतकं शक्य नाहीये, मध्ये धाव चोरून घेतली, क्या बात आहे। रोहित शर्मा स्टाईल बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार, विष्णू पाटील यांच्या बॅटमध्ये येणारा दणदणीत चौकार। मान्यवरांचे स्वागत चौकारांनी, शिवी टायगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुशील जावळे साहेब यांचे मंचावरती स्वागत। साहेबांचं आगमन झालंय आमच्या व्यासपीठावरती। तसेच टायगर पोलीस स्टेशनचे नेमणुकीत असलेले आणि सध्या रिटायर झालेले विनोदजी भोईर साहेब यांचे सुद्धा आगमन झालेले आहे। गतवर्षी ते मॅच मध्ये खेळले होते आणि एक सुंदर डाय मारली होती त्यांनी। तर प्रत्येक षटकाराला विनोद कृष्णा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा पारिशिक, सलग 3 षटकार मारले तर जिज्ञा शिवाजी पाटील यांच्याकडनं 5,000 आहेत, सलग 3 चौकार मारले तर 2,000 रुपये आहेत। विनोद पाटील यांच्याकडनं सुद्धा सलग म्हणजे सलग 3 चौकार मारले तर 4,000 रुपये पारिशिक मिळेल, मात्र जिज्ञा शिवाजी पाटील यांचं पारितोषिक दोन्ही संघासाठी आणि त्रिफळाची आपण बोललोच होतो, रफ्तार का सौदागर त्यांनी दाखवून दिले। प्रत्येक षटकाराला 500 रुपये हेमंत रामचंद्र पाटील यांच्याकडनं। तर जोरदार टाळ्या द्या विष्णुदादा पाटीलसाठी ज्यांनी वैयक्तिक 16 धावा खुटल्या आहेत आपल्या संघाची, संघाचे तारण झाले आहेत ते, संघ नाही गायत आणि चांगली फलंदाजी केली आहे, वैयक्तिक 16 धावा नक्कीच। संदीप शेठ एडेकर यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आपण यायचं आमच्या व्यासपीठावरती। दिवा आपला आम्ही टायगर चषक 2018 मध्ये सहर्ष स्वागत करतोय। यावरचा शेवटचा चेंडू, सुंदर चेंडू बीट केलेला आहे फलंदाजाला। कृष्णा पाटील आलेत प्रसाद सर, नवीन फलंदाज। अनिल भोईर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, भोईर साहेबांचे स्वागत, आमचे परम मित्र अनिल भोईर। नक्कीच सरपंच आहेत ते वाकलंगावचे सरपंच, आमचे परम मित्र आहेत, कदाचित त्यांचं लक्ष नाही आहे आमच्याकडे अजून। नक्कीच आणि गायकर सर या स्पर्धेसाठी त्यांनी 3 कूलर सुद्धा दिलेत हो, उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज, त्यानंतर
मोहन सुक्रिया माळी यांच्याकडनं सुद्धा आपण बघतो. त्यानंतर मारुती सुझुकीसाठी बाईक नकुल गोपीनाथ पाटील टीव्हीएस बाईक. बघा ही बाईक आजच्या दिवसात ही बाईक आपल्या घरी कोणता खेळाडू घरी घेऊन जाणार. चार संघ टॉप फोर मध्ये आलेत, खार्डी खंबालपाडा पडले आणि तुर्वे. त्या चार संघांमध्ये ड्रॉ उडला जाईल, त्यानंतर सामने होतील. तीन षटका अखेर धावपळकर धावा लागल्यात त्या सोळा डायगर ग्रामस्थ संघाच्या. पाच षटकांचा सामना आहे, काहीतरी कानमंत्र देत आहेत. नितीन 23 धावा झालेल्या आहेत, एकूण धावा 23 झालेल्या आहेत. सोळा जर असेल तर काय हरकत नाही, आमची काही हरकत नाहीये. दोन षटकाखेर 16 धावा द्या, आजची सरसरी. आता तीन षटकाखेर 23 धावा आहेत, म्हणजे अजूनही दोन षटक शिल्लक आहेत. गायकर साहेब काही होऊ शकतो बघूया. एक 50-1 धावा जर कुठल्या डायगर ग्रामस्थांनी तर नक्कीच एक चांगलं आव्हान डायगर पोलिसांकडे असेल. बघूया, एक चांगली रणनीती त्यांच्याकडे दिसून येते आणि चांगली प्रॅक्टिस झालेली आहे. नक्कीच गायकर साहेब, कारण की बोलायचं झालं तर आपल्या लाडक्या पोलिसांकडे खूप कमी वेळ असतो आणि आज मात्र त्यांना संधी मिळाली आहे खेळण्याची. बघूया संधीचं सोनं कसं करतात. आहे तर डायगर पोलिसांनी हा सामना जिंकला तर संतोष पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये पारिशिक आहे. मग पंचांकडे 10 मागली जाते जितू पाटील यांच्याकडनं. मात्र अनुभवी पंच आहेत सूर्याजी पाटील आणि दिनेश दादा पाटील स्क्वेअर लीगचे पंच आहेत. तर नक्कीच योग्य डिसिजन आपल्याला बघायला मिळेल. बघा पंच दाखवत आहे जितू दादाला की चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे झालाय. गोलंदाजीसाठी सज्ज विकास गांगुर्डे, दुसरा चेंडू, डायरेक्ट चेंडू आणि हा एक सुंदर प्रयत्न होता जेल घेण्याचा, परंतु जेल सुटलेला आहे. परंतु काही हरकत नाहीये, एक चांगला प्रयत्न कप्तानांकडून बघायला मिळालेला आहे. काही हरकत नाहीये, थोडीशी प्रॅक्टिस कमी पडलीये, पण नेक्स्ट टाइम नक्की पकडून दाखवणार. तर नक्कीच प्रत्येक षटकाला 500 रुपये हेमान रामचंद्र पाटील आणि विनोद कृष्णा पाटील यांच्याकडे प्रत्येक षटकाला जितू दादाला 500 रुपये. दुसऱ्या दिवसा अखेर जितू दादा पारितोषिक लावत होते खेळाडूंना, प्रेक्षकांना. मात्र आज त्यांच्यावरती पारितोषिक आहे. मात्र मोठा फटका चेंडू सीमा पलीकडा, पहिला संघर्ष मध्ये चौकार जितू पाटीलच्या बॅट मधला. पहिला संघर्ष मे षटकार जितू पाटील यांच्या बॅट मधला आणि 500 रुपये पारितोषिक, 1,000 रुपये पारितोषिक असेल. मात्र चेंडू हवे ते क्षेत्रक्ष जेल खाली आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, नक्कीच चौकार नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण. प्रयत्न चांगला केलाय, प्रयत्न चांगला होता पण त्या प्रयत्नाला एवढं यश आलेलं नाहीये. दोन धावा धावपळकावरती वाढीव. नक्कीच विनोद कृष्णा पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाला 500 रुपये. त्यानंतर हेमंत पाटील फक्त जितूसाठी. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आलेत आणि अप्रतिम झेल, सुंदर सुंदर झेल घेतलेला आहे. तर खंबळपुड्याचे आमचे मान्यवर गंगाराम शेलार साहेबांचं आगमन झाले, कारण त्यांचा संघ 12 धावांवरती बाद होतोय. जितू दादा पाटील वैयक्तिक चांगली इनिंग साकारली आपल्या संघासाठी. 7 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्या आहेत. मैत्रीपूर्व सामना आपण बघतोय डायगर ग्रामस्थ वर्सेस डायगर पोलीस. चांगला झेल टिपलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये पठाण साहेबांनी. टेक्स्टमच्या बाहेर पंच व्हाईट चिकून करत आहेत. बाबूराव पाटील आलेत नॉन स्ट्राइक एंडला. नक्कीच काही खेळाडू थोडे मिड विकेटला मधलं मात्र आम्हाला थोडं दिसतही नाहीये. मात्र लो फुल टॉच चेंडू होता, चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत, एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव बघा किती वेगाने पूर्ण केली आहे. दोन ने धावसंख्या वाढेल, धावपळका धावा लागतात त्या 36 धावा, धावसंख्या 36.
चार षटकांचा खेळ संपलाय. सूर्यजी पाटील आणि 36 धावा धावपळकती लागले आहेत दिनेश पाटील आणि सूर्यजी पाटील. तर पोलीस कर्मचाऱ्यांनी हा सामना जिंकला टायगरच्या. तर जयवर्मन क्रिकेट संघ टायगर यांच्याकडनं 5,000 रुपये पारिश्रमिक. त्यानंतर संतोष पाटील आमच्या या स्पर्धेचे आयोजक त्यांच्याकडनं 5,000 रुपये पारिश्रमिक आहे. तब्बल 10,000 रुपये पारिश्रमिक आहे. प्रसाद सर मला अजूनही आठवते मकर संघ चषकला सुद्धा सामना झाला होता. 40+ निजाचे खेळाडू होते म्हणजे मिक्स खेळाडू होते आणि समोर होते मानपाडा पोलीस निरीक्षक आणि त्यांनी सामना जिंकला. त्यावेळी आपले ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददा पाटील यांनी तब्बल 21,000 रुपयाचं पारिश्रमिक पोलिसांना दिलं होतं. हो नक्कीच. एकूण काहीतरी 50,000 रुपये मानपाडा पोलीस स्टेशन संघाने जिंकले होते आणि एक चांगली स्पर्धा एक चांगला सामना बघायला भेटला त्या टायमाला. नक्कीच त्या स्पर्धेचं गायकर गायकवाड साहेब 49वं वर्ष होतं आणि पुढच्या वर्षी 50 वर्ष त्या स्पर्धेला पूर्ण होतील आवर्जून सांगणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा चषक आपण बघितली आहे. नक्कीच 365 दिवस त्या स्पर्धेची वाट बघितली होती. नक्कीच दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतन बसमती चषक यांच्या नावाने आपण स्पर्धा सातत्याने जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे व विनोददा पाटील व राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा सातत्याने 17 वर्ष होते आज या वर्षी. मात्र चांगला चेंडू होता. अजित तडपे बॉलर आपण बघतोय. अजित तडवी बघायचं कशा प्रकारे शेवटचं षटक आहे. मात्र धापलकर धाव आहेत त्या डायगर ग्रामस्थांच्या 36 धावसंख्या जर वाढली तर एक चांगलं एक आव्हान निर्माण होईल पोलिसांसमोर. बघी आता कसं धावा रोखण्याचं एक मोठं आव्हान आहे आणि हा धावची होण्याचा एक चांगला संधी होती परंतु या संधीचा काही उपयोग करताना आला नाहीये. पारदर्शकता आपण बघतोय क्रिकेट संघ टायगर यांच्याकडनं 5,000 विव्यान शिवाजी पाटील बडलेगाव यांच्याकडनं गायकर साहेबांसाठी 1,000 रुपये पारिश्रमिक. पोलीस निरीक्षक आहेत आणि चांगले समालोचन चांगले अँकरिंग करतायत ते. तर पोलीस नाईक तर नक्कीच तुमच्यासाठी 1,000 रुपये पारिश्रमिक आहे. थँक्यू मित्रा शिवाजी थँक्यू. बघा शिवाजीचा शिवाजी सारखं प्रत्येकाने पुढे येऊन असं बक्षीस लावलं पाहिजे. बघा इतर गावच्या लोकांनी जरा काहीतरी शिका त्याच्याकडून शिवाजीकडून चांगला धडा घेतला पाहिजे. इतर पण गावं आहेत कोण पुढे येतच नाही बक्षीस लावत नाही त्यामुळे लोक चांगली खेळत नाही वाटत. चांगली गोलंदाजी गायकर सर साहेब आपल्या बघा मिळते. नक्कीच सराव बराच दिसतोय. सराव केलेला आहे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावळे साहेब यांनी मागे जेव्हा रतन स्वर्गीय रतनबुवा चषक येथे हा स्वीकारल्यानंतर संघाला बोलून चांगली प्रॅक्टिस आणि चांगलं मार्गदर्शन करण्याचं आवाहन केलं आहे आणि चांगली प्रॅक्टिस झालेली दिसते संघाकडून. ओव्हर थ्रो आणि धाव आणि हा धावचित चांगला चांगला प्रयत्न आणि या धावचित आहे. तर आमचे आयोजक बघू शकला पण विष्णू शेठ पाटील यांचा जो कटआउट आहे त्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर नकुल पाटील टायगर यांच्याकडनं 5,000 रुपये पारिश्रमिक आहे. या दोन्ही संघांसाठी टायगर संघासाठी टायगर ग्रामस्थांसाठी संधी असेल. या बॉलला जर बाबूराव पाटील यांची जर विकेट घेतली अजित तडवीने तर रोख रक्कम 1,000 रुपये माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावळे साहेबांकडून रोख रक्कम 1,000 रुपये.
चांगली संधी आहे 1000 रुपये कमवायची। तर रवींद्र सुदाम म्हात्रे यांच्याने एक पारितोषिक येते, जर टायगर पोलिसांनी हा सामना जिंकला तर रवींद्र सुदाम म्हात्रे समाजसेवक देसेगाव यांच्याकडे 11000 रुपये पारितोषिक पोलिसांसाठी। क्या बात आहे, तब्बल टोटल 21000 आहेत गायकर साहेब। नक्कीच 21000 रुपये जिंकण्याचा, आणि हा धाव संघ तर 5 षटकांचा खेळ संपला, इथे धावपळका धावा लागल्यात त्या सर आपण बघू शकाल। 40 धावा आणि 41 धावांचं आव्हान आहे टायगर पोलिसांसमोर, बघू आव्हान पेलू शकतात का। जर यावेळेस जर टायगर संघ जिंकला तर एक विजयाची हॅट्रिक साधण्याचा एक चांगला योग त्यांना मिळू शकतो। तर 4 गडी बाद 40 धावा कुठल्या आहेत आणि 41 धावांचं लक्ष आहे संघनायक आपण बघतोय टायगर पोलिसचे संजय पाटील संघनायक आहेत, आता चांगली कामगिरी दाखवली आहे, धावांवरती रोख लावली आहे। 4 षटका अखेर गायकर साहेब आपण बघितलं तर 36 धावा होत्या, या षटकात फक्त 4 धावा आल्यात, काय सांगाल? चांगली गोलंदाजी बघायला भेटली आपल्याला, आणि आतापर्यंत 21000 रुपयाचा पारितोषिक आहे जर सामना जिंकला तर, आणि जिज्ञास शिवाजी पाटील यांच्याकडनं सलग 3 षटकांना 5000 रुपये पारितोषिक, दोन्ही संघांसाठी पारितोषिक लावलं हे महत्वाचं आहे। 3 चौकार मारले तर 2000 रुपये पारितोषिक आहे दोन्ही संघांसाठी, ही संधी आहे। पंचांना सूचना असेल सूर्याजी पाटील आणि दिनेश दादा पाटील, चेंडू द्यायचा नाहीये, सराव नाहीये। धन्यवाद विजय। अनंत म्हात्रे सागाव यांचा इथे सत्कार होईल। भगवान पाटील यांना विनंती होतो की अनंत म्हात्रे सागाव यांचा सत्कार करायचे। भगवान पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आमचे मान्यवर अनंत म्हात्रे साहेब सागाव हे उपस्थित आहेत, त्यांचा इथे सत्कार केला जाईल। आमच्या व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांची काळजी घेतली जाते संतोष दादा पाटील यांच्या माध्यमातून, त्यानंतर आमच्या स्पर्धेचे शिल्पकार विश्वशेठ नारायण पाटील व त्यांचे सर्व सहकारी शिवनाथ खुडलकर सुद्धा आपण बघतोय सातत्याने, सर्व पाहुण्यांची काळजी घेतली जाते। हीच ओळख आहे टायगर चषक 2018 ची। मी विजय शेठ पावशी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे जयराम शेठ गायकवाड 30 गाव यांचा सत्कार करायचे। जयराम शेठ गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत 30 गावचे, विजय जोशी यांच्या शुभ असे त्यांचा सत्कार केला जातोय आमच्या व्यासपीठावरती, कारण 30 गाव संघ सुद्धा एक चांगला संघ आहे ग्रामीण क्रिकेट मधला। ते आमच्या 30 गावचे मान्यवर जयराम शेठ गायकवाड विजय जोशी यांचं त्यांचा सत्कार करतील विजय जोशी। त्यानंतर रतिलाल पाटील साहेब 30 गाव यांचा सत्कार होईल, रतिलाल पाटील साहेब 30 गाव यांचा सत्कार होईल आमच्या व्यासपीठावरती। रतिलाल पाटील साहेब 30 गाव यांचा सत्कार केला जातोय। विजय जोशी यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचं आहे, आलेल्या सर्व मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय। त्यानंतर लक्ष्मण पाटील नारिवली, लक्ष्मण पाटील नारिवली, लक्ष्मण पाटील साहेब नारिवली यांचाही सत्कार केला जाईल आमच्या व्यासपीठावर। भगवान पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ असते भगवान पाटील साहेबांच्या शुभ असते लक्ष्मण पाटील साहेब नारिवली यांचा सत्कार केला जाईल आमच्या व्यासपीठावरती। विजय फलंदाजीसाठी सज्ज होतात हे टायगर पोलिसांचे कर्मचारी, फलंदाजीला सध्या स्ट्राईकला आहेत विजय काटकर आणि नॉन स्ट्राईकला आहेत पोलीस निरीक्षक पठाण, तसेच पारितोषिक येते वियांश शिवाजी पाटील यांच्याकडून, 3 चौकार मारले
तर 5,000 रुपये, सलग 3 चौकारला 5,000 रुपये आणि सलग 3 षटकारला 10,000 रुपये. नक्कीच जिज्ञा शिवाजी पाटील यांच्याने सलग 3 षटकारांना 5,000 रुपये पारितोषिक आखूड टप्प्यात. हा पहिला चौकार, हा पहिला चौकार आपण बघू शकता विजय काटकर यांच्या बॅटी मधून. धन्यवाद डीजे. आतापर्यंत गायकर साहेब पारितोषिक आले ते 21,000 रुपयाचे. जर सामना डायगर पोलिसांनी जिंकला तर बघूया अजूनही बक्षिसात वाढ होऊ शकते. वाढ होऊ शकते आणि नक्कीच डायगर पोलीस हा सामना जिंकणार आणि हॅट्रिक साजरी करून जाणार. तसेच पोलीस निरीक्षक पठाण यांच्यासाठी पारितोषिक घेते. नागावचे संदीप पाटील यांनी आपल्यासाठी पारितोषिक ठेवले. 2 षटकार मारले ते 5,100 पारितोषिक आहे. 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक. सावध पवित्र घेऊन एक धाव पूर्ण. पठाण साहेबांसाठी एक पारितोषिक आहे. सलग 2 षटकार मारले तर 2,000 रुपये पारितोषिक आहे. जिज्ञा शिवाजी पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आले. सलग 3 व्हाईट चेंडू टाकले तर 1,000 रुपये. क्या बात आहे, सुंदर चेंडू आणि सुंदर प्रयत्न. परंतु क्षेत्ररक्षक हजर. एक तर विनोद पावशे बघा चांगलं क्षेत्ररक्षण करतायत गायकर साहेब. बराच सराव दिसतोय विनोद पावशे यांचा. झडपच घातली हो बॉलावरती डायरेक्ट. एक धाव पूर्ण. 41 धावांचं टार्गेट आहे टायगर पोलिसांसमोर. त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो, मात्र ज्या प्रकारे ते कामगिरी करतात गायकर साहेब, असं वाटतं खूप सराव केलेला दिसतोय. कारण 2 सामने ऑलरेडी जिंकलेत त्यांनी अगोदर, आणि हा सामना जर जिंकला तर नक्कीच 3-0 हॅट्रिक साधली जाईल. विनोद कृष्ण पाटील यांच्याकडे पारितोषिक येते. कोणते खेळाडूंनी जर झेल पकडला तर 200 रुपये पारितोषिक आहे. मात्र बाबूराव पाटील चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र चेंडू त्यांनी गायकर साहेब हातात ठेवला. जर विष्णू शेट पाटील यांच्याकडनं जर फेकिक केली असेल फलंदाज धावचीत झाला असता. नक्कीच विष्णू पाटील यांच्यावर. तर मधुकर पाटील साहेब ठाणे यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावर. सुशील पाटील नेरूळ गाव यांच्याने एक पारितोषिक आहे. षटकार, प्रत्येक षटकाराला 2,000 रुपये पारितोषिक पठाण साहेबांसाठी. पठाण साहेब मला तरी असं वाटतं की चांगले फलंदाज आहेत गायकर साहेब. आम्हाला तर जास्त जानकारी नाहीये, मात्र पारितोषिक लावलंय त्यावरून तर वाटतं असं की चांगले फलंदाज असतील. फलंदाज जरी चांगले नसेल तरी त्यांचा जनसंपर्क किंवा जे प्लेयर असतील त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्या प्रेमापोटी आपले त्यांचे मित्र मित्रपरिवार वगैरे बक्षीस लावत असतात. आपण बघू शकाल आता बक्षीस. नक्कीच गायकर साहेब, कारण की पोलिसांचे मित्र सुद्धा भरपूर असतात. कारण की दिवस रात्र आपण बघतोय खूप मेहनत घेतली जाते त्यांच्याकडनं. आज मात्र त्यांच्याकडे वेळ मिळाली त्यांना सामना खेळण्यासाठी. एक षटक संपल्यानंतर 8 धावा कुठलेले आहे डायगर संघ डायगर पोलीस संघाने. तर स्वर्गीय सुरेंद्र रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ नरेंद्र रमेश पाटील यांच्याकडनं पोलिसांना प्रत्येक षटकाराला 2,500 रुपये पारितोषिक. नक्कीच भरपूर पारितोषिक आपण बघतोय गायकर साहेब या सामन्यासाठी. प्रत्येक षटकाराला 2,500 रुपये पारितोषिक आणि 3 षटकार मारले सलग. तर जिज्ञा शिवाजी पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपये पारितोषिक. म्हणजे हे पारितोषिक पहिल्या सुरुवातीपासून लावले दोन्ही संघांसाठी. बरोबर आहे, हे पारितोषिक पटकवण्याची एक सुवर्ण संधी पठाण साहेबांसमोर आहे. तर सागर पाटील यांच्याकडे सुद्धा एक पारितोषिक येते. सलग 3 षटकार मारले तर 3,000 रुपये पारितोषिक डायगर पोलिसांसाठी. हे पारितोषिक आहे, मात्र विकेट हॅट्रिकला अजूनही पारितोषिक आलं नाहीये गायकर साहेब. येईल पारितोषिक येईल. एक षटकार मारण्याचा प्रयत्न असणार आहे आणि हा सुंदर शॉट मारलेला आणि हा सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
नाही पलीकडे गेले ना, थोडासा शॉर्ट झालेला आहे, परंतु काय हरकत नाहीये, सुंदर शॉट आहे. तर पटेल साहेबांसाठी आपण पारितोषिक बघतोय. संदीप पाटील यांच्याकडे दोन सलग षटकार मारले तर नागावचे 2000 रुपये आणि झेल मात्र इथे सुटतोय आणि चेंडू सीमा पार चौकार. पटेल साहेबांसाठी प्रत्येक षटकाराला 2000 रुपये पारितोषिक आहे. सुशील पाटील नेरूळ यांच्याकडनं हे पारितोषिक आहे आणि संदीप पाटील नागाव यांच्याकडनं सलग दोन षटकार मारले 2 चेंडूमध्ये 2, तर 2000 रुपये पारितोषिक आहे. वियान शिवाजी पाटील यांच्याकडून सुद्धा 3 षटकारांना 10000चं त्यांनी पारितोषिक वाढवलेलं आहे. आता 10000चं पारितोषिक आलेलं आहे आणि स्वर्गीय सुरेंद्र रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ नरेंद्र रमेश पाटील हा चौकार बघा, सलग 3 चौकार मारलेले आहेत पठाण साहेबांनी, सलग 3. तर सलग 3 चौकारांसाठी जिज्ञास शिवाजी पाटील यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक आहे पठाण साहेबांसाठी. तर पारितोषिक सुद्धा जमा आहे आमच्याकडे. धुवारधार बॅटिंग बघायला भेटते पठाण साहेबांकडून आपल्याला. तर चला, खार्डी संघाचे संघनायक, खंबालपाडा संघाचे संघनायक, पडले संघाचे संघनायक आणि तुर्बे संघाचे संघनायक, चारही संघाचे संघनायकांनी आमच्या व्यासपीठावर यायचे. ड्रॉ उडवला जाईल, चिठ्ठ्यांवरती लिहिलं असेल 1, 2, 3, 4, 1 नंबर आणि 2 नंबर असा सामना होईल, 3 नंबर आणि 4 नंबर असा सामना होईल. जेव्हा मात्र प्रसाद सर दोन संघ अंतिम फेरी देतील तेव्हा मात्र त्यांचं स्वागत चौथा चौकार बघू शकता आपण. चौथा चौकार मारलेला आहे पठाण साहेबांकडून. अजून 2 चौकार मारले तर शिवनाथ खुटारकर यांच्याकडनं 1000 रुपये परिषद. मात्र 4 चेंडूत प्रसाद सर 4 चौकार, एक 6 चौकार मारण्याची एक आगळी वेगळी संधी साहेबांना आणि एक रेकॉर्ड निर्माण करण्याची संधी भेटलेली आहे. बघूया आता ते प्रत्यक्षात उतरवतात की नाही. पारितोषांची पारितोषिकांची खैरात होते. एक 5वा चौकार जोरदार टाळ्या होऊन द्या. सुंदर शॉट, प्रयत्न झेलचीत होण्याचा आहे आणि हा झेल सुटलेला आहे. झेलला विनोद कृष्णा पाटील यांच्याकडे 200 रुपये आहेत गायकर साहेब, मात्र एकही झेल इथे पकडला जात नाहीये. कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल पारितोषिक वाढवा, 200 रुपये फार कमी आहेत. तर रमेश सालिमकर साहेबांचं आगमन होते शिलगावचे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यायचे रमेश सालिमकर साहेब शिलगाव, त्यांचं आगमन झालंय. 1 ओव्हर 5 बॉल झालेले आहेत आणि 26 धावा कुठलेल्या आहेत. सुंदर फलंदाजी बघू शकता आपण पठाण साहेबांकडून. वाईट चेंडू. तर चला कॅप्टन या, खंबालपाडा, खार्डी, पडले, तुर्बे. तर टायगर संघाच्या कोणीही खेळाडूंनी जर झेल घेतला तर स्वर्गीय सुरेंद्र रमेश पाटील यांच्या स्मरणात नरेंद्र रमेश पाटील यांच्याकडे 500 रुपये आणि विनोद कृष्ण पाटील यांच्याकडे 500 रुपये, म्हणजे 1000 रुपयाला पारितोषिक आहे झेलसाठी. एकही झेल आपण बघतोय गायकर साहेब अजूनही पकडला नाहीये. 2 षटकं संपलेली आहेत आणि 27 धावा कुठलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी बघायला भेटते आपण डायगर पोलिसांकडून. तर पठाण साहेबांचे एक खूप मोठे फॅन आहेत सुजल दिलीप पाटील नागाव, यांच्याकडनं 300 रुपये पारितोषिक आले त्यांच्यासाठी. नक्कीच पठाण साहेबांचे खूप मोठे मोठे फॅन दिसतायत इथे डायगर नगरीमध्ये. तर खंबालपाडा संघाचे संघनायक या लवकर आलेले आहेत, 14 धावांची आवश्यकता आहे. तर भूषण पाटील येत आहेत तुर्बे संघाचे संघनायक. स्वागत आहे भूषण पाटील आपलंही डायगर चषक 2018 मध्ये. प्रशांत भोईर यायचे. तर जावळे साहेबांच्या शुभहस्ते ड्रॉ केला जाईल. नक्कीच जावळे साहेबांच्या शुभहस्ते. 4 संघनायकांनी यायचे पुढे. 14 धावकांची आवश्यकता आहे विजयासाठी आणि एक जर हा विजय जर खेचून आणला
डायगर पोलिसांनी, तर एक हॅट्रिक, विजयाची हॅट्रिक डायगर चषकमध्ये होईल त्यांची. अतिशय उत्कृष्ट आयोजन विष्णुदादा पाटील यांच्या हस्ते. तर 40 संघनायक आलेत, भूषण पाटील येत आहेत, तुर्बे संघ संघनायक. फलंदाजीसाठी सज्ज विजय काटकर. सुंदर शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक हजर आणि एक धाव पूर्ण. डायगर पोलीस स्टेशनचे धडाकेबाज फलंदाज पठाणसाहेब पुन्हा फलंदाजीसाठी. सुशील जावळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ड्रॉ उडवायचे. एका बाजूला पडले मयूर ठाकूर, एका बाजूला खार्डी हेमंत म्हात्रे, दुसऱ्या बाजूला खांबापाटा संघाचे संघनायक आहेत प्रशांत भोईर, तर एका बाजूला तुर्बे संघ नवी मुंबईचा एक दादा संघ. तर तीन आपल्या ठाणे जिल्ह्यातील संघ आपण बघतोय, चारही संघ आपल्या ठाणे जिल्ह्यातील आहेत. भूषण पाटील तुर्बे, 29 धावा कुठलेली आहे डायगर संघाने. तिसरंच षटक चालू आहे, म्हणजे विजय जवळजवळ सोपस्कर करून ठेवलेला आहे त्यांनी, आणि बघितलं की चांगली फलंदाजी बघायला भेटते. दोन धावा पूर्ण, सुंदर दोन धावा पूर्ण आणि 31 धावा धावपळकती लागल्यात. अजूनही 10 धावांची गायकर साहेब गरज आहे, मात्र बघा आता मोठे फटके खेळत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे विजय जवळ आलाय, त्यामुळे घाई करण्याची गरज नाहीये, रिस्क घेण्यात काही अर्थच नाहीये. आता कदाचित हे दोन्ही फलंदाज आपले मैदान म्हणजे मारूनच येणार आहेत, बाजी मारून परत येणार आहेत. एक धाव पूर्ण, चोरटी धाव घेतलेली आहे बघू शका आपण. पडले आणि खार्डी ड्रेस कोड सेम आहे, खांबालवाडा आणि तुर्बे ड्रेस कोड सेम आहे. पठाणसाहेब फलंदाजी सज्ज, सिक्स मार पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण तितके यशस्वी झाले नाहीत. तिथपर्यंत एक धाव पूर्ण होईल. जेवढी स्फोटक फलंदाजी पठाणसाहेबांनी केली तेवढी विजय काटकर यांच्याकडनं करायला भेट म्हणजे बघायला भेटली नाहीये. त्यांना एक संधी आहे एक चांगला चौकार किंवा षटकार मारण्याचा. बघूया सुंदर शॉट आणि सिक्सर. तर नरेंद्र रमेश म्हात्रे यांच्या स्वर्गीय सुरेंद्र रमेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रत्यक्ष सुरेंद्र रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ नरेंद्र रमेश पाटील यांच्या प्रत्येक षटकाला 2500 रुपये पारितोषिक होतं, आणि पारितोषिक पटकावलंय विजय काटकर यांनी. तर टेन स्पोर्टचे मालक सुलतान खान यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत होतोय. डायगर चषक 2018 मध्ये तर सुलतान खान यायचे, त्यानंतर अनिल पाटील खार्डी यांचे आगमन झाले, त्यांना विनंती यायची आमच्या व्यासपीठावर. तीन ओव्हर नंतर 39 धावा कुठलेले आहेत आणि जवळजवळ विजयाच्या जवळ पोहोचलेले डायगर पोलीस संघ, आणि या ओव्हरला कदाचित विजयश्री खेचून आणतील. तर खंबालपाडा वर्सेस खार्डी दुसरा सेमीफायनल, मात्र पहिला सेमीफायनल पडले वर्सेस तुर्बे, आणि तुर्बे संघ भूषण पाटील टॉस विन आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते पडले संघाला. डायगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी थोडेसे नाराज दिसत आहे, कारण कोणाला फलंदाजी भेटत नाहीये. सामने 5 षटकांचा असेल, पडले वर्सेस तुर्बे, भूषण पाटीलने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम लगेच आपला निर्णय कळवलाय की क्षेत्ररक्षण, आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आदर्श क्रिकेट संघ पडले संघाला. यानंतर बिग फाईट सामना असेल, गावदेवी खार्डी वर्सेस स्वर्गीय शिवाई दादा 11 खांबालपाडा. 22 धावा कुठलेले आहेत, वैयक्तिक 22 धावा कुठलेले आहेत पठाण साहेबांनी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एक सुंदर असा चौकार मारण्याचा प्रयत्न, आणि क्षेत्ररक्षण हजर एक धाव पूर्ण. तर उत्कृष्ट फलंदाजीसाठी आपण उत्तर टेन स्पोर्ट सुलतान खान, नेहमीप्रमाणे बऱ्याच स्पर्धेमध्ये सुलतान खान यांनी उत्कृष्ट फलंदाजीसाठी बॅट दिलेले आहेत, आणि या स्पर्धेसाठी सुद्धा बॅट दिली आहे.
आपण बघू शकाल की या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही गडी बाद न होता विजयश्री खेचून आणलेला संघ आहे डायगर पोलीस संघ. कदाचित षटकार मारण्याचा प्रयत्न असेल आणि एक धाव पूर्ण. सुलतान खान टेन स्पोर्ट्सचे मालक यांच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी आपण बघतोय प्रोसेसर बॅट आलेली आहे. हे बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण बघतोय सुलतान खान यांच्याने बॅट दिली. त्यानंतर आमचे कोळेगावचे संदेश स्पोर्ट भावेश यांच्याकडे सुद्धा प्रत्येक स्पर्धेचे बॅट शूज दिलेले आहेत. आणि हा एक गोष्ट लक्षात घ्या, डायगर पोलीस स्टेशन संघ जिंकलेला आहे. तिसऱ्यांदा विजय जोरदार डाव द्या. विजयाची हॅट्रिक डायगर पोलीस स्टेशन कडून झालेली आहे. सन 2016, 2017 आणि 2018 असे तिन्ही वेळेस डायगर पोलीस स्टेशन संघ जिंकलेला आहे. नक्कीच डायगर साहेब सामना जिंकल्यानंतर आपण बघतोय यावेळेस डायगर ग्रामस्थाचे खेळाडू जितू पाटील यांनी एक निश्चय केला होता की पोलिसांना हरवायचंच, परंतु ते तिथे काही यशस्वी झालेले नाहीये. बेटर लक नेक्स्ट टाइम, काय हरकत नाहीये. पुढच्या वर्षी सुद्धा आपण सामना खेळूया आणि तुम्हाला जिंकायची संधी मिळेल. तर गायकर साहेब आपण बक्षीस बघू शकाल. जय हनुमान क्रिकेट संघ डायगर यांच्याकडनं सामना जिंकल्याबद्दल 5,000 आहेत. या स्पर्धेचे आमचे आयोजक संतोष दादा पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये आणि रवींद्र सुधा महाते सेवक देसाईगाव यांच्याकडनं 11,000 रुपये, तब्बल 21,000 रुपये पारिषिक आहे डायगर पोलिसांसाठी. धन्यवाद. नक्कीच पारितोषिक लावले सूर्याजी पाटील. आपण बघतोय तब्बल 21,000 रुपयाचं पारितोषिक आहे टायगर पोलिसांना, कारण त्यांच्याकडे खूप वेळ कमी असतो खेळण्यासाठी. तर साहेबांना विनंती करतोय आपण त्यांचं नक्कीच टायगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि या संघाचे मार्गदर्शक सन्माननीय सुशील जावळे साहेब यांचे मैदानात आगमन होते. जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. तर जितू पाटील यांचे आपल्याला प्रत्येक षटकाराला 500 रुपये होते. तर विनोद पाटील यांच्याकडे 500 आणि हेमंत पाटील यांच्याकडे 500 रुपये. तर जितू पाटील युवा सेनेचे धन्यवाद. तर पहिला सेमीफायनल सामना आपण बघू शकाल. एका बाजूला तुर्बे, दुसऱ्या बाजूला आदर्श क्रिकेट संघ पडले. सामना 5 षटकांचा असेल. त्यानंतर दुसरा सेमीफायनल गावदेवी खार्डी वर्सेस स्वर्गीय शिवाजीदादा शेरार खांबालपाडा. एक फाईट सामना यानंतर. तर चला प्रेम वासुदेव पाटील कुठे असे जायचे. प्रेम वासुदेव